Hello students, in this lecture we are starting our next topic, that is cell cycle and apoptosis. This is the second point of this chapter. So what is cell cycle and apoptosis? Apoptosis हा शब्द तुम्ही पहिल्यांदाच ऐकला असेल. Apoptosis means actually it is a suicide. म्हणजे एखादी सेल ज्या वेळेला डॅमेज व्हायला लागते त्यावेळेला ती स्वतः सुसाईड करते, कमिट सुसाईड करून त्याच्यापासून परत त्या सेलपासून जर एखादी नवीन सेल तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, अपोप्टोसिस. त्याची डेफिनेशन दिली बघा इथं. अपोप्टोसिस इज अ हायली कन्झर्व्ड मेकॅनिझम बाय विच युकॅरियोटिक सेल्स कमिट सुसाईड. अपोप्टोसिस हे आपल्याला कशामध्ये बघायला भेटतं, तर युकॅरियोटिक सेल्समध्ये आपल्याला बघायला भेटतं. आणि हे हायली कन्झर्व्ड मेकॅनिझम आहे. इट इनेबल्स अन ऑर्गॅनिझम टू इलिमिनेट अनवॉन्टेड अँड डिफेक्टिव्ह सेल्स थ्रू अँड ऑर्डरली प्रोसेस ऑफ सेल्युलर डिसइंटिग्रेशन. ज्या अनवॉन्टेड किंवा डिफेक्टिव्ह सेल झालेल्या आहेत, एखादी सेल आहे की जी डिफेक्टिव्ह झालेली, डिफेक्टिव्ह म्हणजे काय की बाबा तिचं आता जे लाईफ स्पॅन आहे ते संपलेलं आहे किंवा ती डॅमेज होत आलेली आहे, तर ती जी ब्रेक करण्याचं काम आहे, डिसइंटिग्रेट करण्याचं काम आहे जे होत असतं त्याला काय म्हणत असतो आपण, अपोप्टोसिस असं म्हणत असतो. अपोप्टोटिक इलिमिनेशन ऑफ सेल्स ऑकर ड्युरिंग नॉर्मल डेव्हलपमेंट अँड टर्न ओव्हर ॲज वेल ॲज इन व्हरायटी ऑफ पॅथॉलॉजिकल कंडिशन्स. हे कशामध्ये घडत असतं, तर वेगवेगळ्या डेव्हलपमेंट, नॉर्मल डेव्हलपमेंटमध्ये किंवा पॅथॉलॉजिकल कंडिशन्स ज्या वेळेला होत असतात तर त्याच्यामध्ये हे अपोप्टोसिस घडण्याचं काम होत असतं. Indeed, improper regulation of apoptosis contributes to disorders such as cancer, viral infection, autoimmune diseases, neurodegenerative disorders, stroke, anemia and AIDS. म्हणजे जे मॅनमध्ये ॲक्च्युली जर इम्प्रॉपर रेग्युलेशन ऑफ अपोप्टोसिस होत असेल, आपण प्लानच्या अकॉर्डिंग शिकतो आहे, पण जर अपोप्टोसिसचं रेग्युलेशन इम्प्रॉपर असेल, प्रॉपरली होत नसेल, तर त्याच्यामुळे आपल्याला काय फेस करायला लागतं, तर त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर, व्हायरल इन्फेक्शन, म्हणजे एखाद्या प्लांटला जर व्हायरल डिसीज होत असेल तर तो पण कशामुळे होत असतो की इम्प्रॉपर अपोप्टोसिसचं काय होत असेल, तर त्यावेळेला सायकल व्यवस्थित चालत नसेल, त्यामुळं काय होत असतं, तर हे अपोप्टोसिसचा धोका त्यामुळे त्यांना निर्माण होत असतो. अपोप्टोसिस कॅन बी ट्रिगर्ड बाय अ वाईड व्हरायटी ऑफ सिग्नल्स. दीज इन्क्लूड ट्युमर, नेक्रोसिस फॅक्टर, ग्रोथ फॅक्टर, विथड्रॉल, व्हायरल ऑर बॅक्टेरियल इन्फेक्शन. त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं इन्फेक्शन इन्वॉल्व्ह आहे, तर व्हायरलच्या सोबत बॅक्टेरियल इन्फेक्शनसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. ओके, देन ऑफन दीज सिग्नल्स आर सेल टाईप स्पेसिफिक. इफ दीज एजंट्स व्हॅरी फ्रॉम सेल टू सेल, देर इज बेसिक बायोकेमिकल मशिनरी अंडरलाईंग द प्रोसेस ऑफ रेग्युलेटेड सेल डेथ. ॲक्च्युली अपोप्टोसिस इज द नथिंग बट सेल डेथ. जसं की तुम्हाला आधी सांगितलेलं होतं की ज्या पण डिफेक्टिव्ह सेल्स आहेत त्या डेथ होत असतात, मरत असतात, तर ती प्रोसेस कशामध्ये होत असते, तर ही प्रोसेस आहे ती कशामध्ये घडत असते, अपोप्टोसिस या प्रोसेसमध्ये आपल्याला ते बघायला मिळत असतं. हा सगळा पार्ट झाला तुमचा अपोप्टोसिसबद्दलचा. तर अपोप्टोसिस हे सेल सायकलशी कसं रिलेटेड आहे, म्हणजे तुम्हाला एकत्रितपणे पॉईंट काय दिलेला आहे की सेल सायकल अँड अपोप्टोसिस, तर हे अपोप्टोसिस हे सेल सायकलशी कसं रिलेट आहे ते तुम्हाला पुढच्या पॉईंटमध्ये बघायला भेटते. द सेल सायकल इज कन्झर्व्ड मेकॅनिझम बाय विच युकॅरियोटिक सेल्स रेप्लिकेट देम सेल्स. ज्या वेळेला युकॅरियोटिक सेल्स असतात त्या रिप्लिकेट काय करतात, त्या सेल ज्या डॅमेज होत आलेल्या असतात, मरत आलेल्या असतात, त्याच्यापासूनच नवीन सेल काम करण्याचं सेल सायकल काम करतं. सायकल म्हणजे काय की एकच प्रोसेस आहे, एखादी सायकल आहे ती प्रोसेस परत परत फिरून घडत असते, ती आपल्याला कशामध्ये बघायला मिळते, तर सायकलमध्ये. मग सेल तर तुम्ही बघता, तुम्ही या चॅप्टरमध्ये सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की जे ऑर्गॅनिझम आहेत ते लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग का आपण ठरवत असतो, तर त्याचं सेल इज युनिट ऑफ लाईफ सेलची आपण डेफिनेशन बघितली. सेल इज युनिट ऑफ लाईफ म्हणजे ज्याच्यामध्ये सेल्स प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणू शकतो आहे, ज्याच्यामध्ये सेल प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणू शकतो आहे, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्लांट अल्सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड ह्युमन बिईंग्स ॲनिमल्स आर अल्सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग हे जे रिप्लिकेट करण्याचं काम की ज्या सेल्स आहेत त्या एखाद्या वेळेला डिफेक्टिव्ह झाल्या
डॅमेज झाल्या तर त्याच्यापासून परत रिन्युएशन दुसऱ्या सेल तयार होत असतात, तर त्या सेल तयार करण्याचं काम ह्या सेल सायकलमध्ये होत असतं. तर ते कशाच्या थ्रू? अपोप्टोसिसच्या थ्रू होत असतं. की अपोप्टोसिसमध्ये काय होतं, त्या डॅमेज झालेल्या सेल काय करतात, तर त्याच्यापासून नवीन सेल बनण्याचं त्याच्यामध्ये काम होत असतं. देन द प्रोसेस ऑफ सेल लॉस अँड सेल गेन मस्ट बी होमिओस्टॅटिकली बॅलन्स्ड इन ऑर्डर आर्किटेक्चर ऑफ टिश्यूज अँड ऑल्सो टू अलाव ॲडॅप्टेशन ऑफ चेंजिंग सरकमटन्सेस. म्हणजे प्रोसेस ऑफ सेल लॉस अँड सेल गेन मस्ट बी होमिओस्टॅटिकली बॅलन्स्ड इन ऑर्डर टू टिश्यूज. म्हणजे काय की बाबा, एखादी सेल जर तिथं लॉस झालेली आहे, सेल एखादी डॅमेज झालेली आहे, पण त्याच्यापासूनच ती डॅमेज झालेली सेलपासूनच परत काय होत असतं, तर नवीन एखादी सेल तयार होत असते. मग ती ती बॅलन्स करण्याचं काम जे आहे ते ह्या सेल सायकलमध्ये घडत असतं. वन वे इन विच डिस्कनेक्शन मे बी अचीव्ड इज थ्रू द कपलिंग ऑफ सेल सायकल अँड प्रोग्रॅम्ड सेल डेथ. म्हणजे हे जे सेल सायकलमध्ये जी प्रोसेस घडत असते ती कशामुळं? प्रोग्रॅम्ड सेल डेथमुळं घडत असते. प्रोग्रॅम्ड सेल डेथ आहे हे ॲक्च्युली सिनोनिम कशाचं आहे, तर अपोप्टोसिसचं. म्हणजे अपोप्टोसिसलाच आपण काय म्हणू शकतो, तर इट इज अ प्रोग्रॅम्ड सेल डेथ. म्हणजे एखादी सेल डिफेक्टिव्ह होत आलेली आहे, डॅमेज होत आलेली आहे, तर ती जी सेल आहे ती तिच्याच पार्टपासून नवीन सेल तयार करण्याचं काम त्या सेल सायकलमध्ये अपोप्टोसिसमध्ये घडत असतं. जेणेकरून जी डॅमेज झालेली सेल आहे किंवा जी वाया गेलेली सेल आहे, तर त्याच्यापासून नवीन नवीन सेल चांगली हेल्दी सेल तयार करणे, आणि आधीची जी सेल आहे ती म्हणजे तिचा काय पार्ट राहिला असेल तर तो खराब होत असेल किंवा तो जो वाया जात असेल, परंतु जे उरलेला पार्ट सगळा आहे त्याच्यापासून नवीन सेल घडवण्याचं काम कशामध्ये होत असतं, तर ह्या पॉईंटमध्ये किंवा ह्या सेल सायकल अँड अपोप्टोसिसमध्ये घडण्याचं काम होत असतं. देन मोर सॉलिड आर्ग्युमेंट इन फेवर ऑफ अ लिंक बिटवीन सेल सायकल अँड अपोप्टोसिस इज रेग्युलेटेड बाय जीन्स दॅट आर इन्व्हॉल्वड इन सेल सायकल प्रोग्रेशन. जे सेल सायकल प्रोग्रेशन आहे त्याच्यामध्ये हे सेल सायकल अँड अपोप्टोसिस रेग्युलेट होण्याचं काम करत असतं. म्हणजे तुम्ही बघू शकत असाल किंवा तुम्हाला सेलच्या बद्दल ज्या वेळेला सांगितलेलं होतं त्यावेळेला काय म्हणलं की सेल हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर सेल प्रेझेंट आहे तर आपण त्याला काय म्हणत असतो की दॅट आर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग हे जी सेल सायकल आहे ती म्हणजे बाबा एखादी सेल डॅमेज झाली तर तिथं ती रिन्युएशन त्या सेलचं करण्याच्या बाबतीत हे सेल सायकल अँड अपोप्टोसिस रेग्युलेट करत असतं सेल सायकल प्रोग्रेशनला, की जेणेकरून ती सेल सायकल आहे ती काय काय होत असते तर कंटिन्यू चालू राहत असते. देन सेल सायकल मशिनरी. आता ही सेल सायकल मशिनरी कशी चालते हे आपण ह्याच्यामध्ये बघत आहोत. द सेल सायकल इज द सेट ऑफ इव्हेंट्स रिस्पॉन्सिबल फॉर सेल डुप्लिकेशन. सेल सायकल मशिनरीमध्ये काय होतं, तर सेलचं डुप्लिकेशन होत असतं, एका सेलपासून अजून वेगळ्या सेल दुसऱ्या सेल तयार होत असतात. ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन सेल जनरेशन टू द नेक्स्ट रिक्वायर्स जीनोम रेप्लिकेशन ड्यूरिंग एस्फेट्स अँड इट्स सेग्रिगेशन टू द न्यू टू डॉटर सेल्स दॅट इज मायटोसिस ऑर एम फेज. म्हणजे जे पण रेप्लिकेशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन न्यू डॉटर सेल्स भेटत असतात मायटोसिसमध्ये किंवा एम फेजमध्ये. मायटोसिसचा जो पार्ट आहे तो तुमच्या सेकंड लास्ट पॉईंटमध्ये ह्या चॅप्टरच्या आहेच. तर ह्या मायटोसिसमध्ये ह्याच प्रोसेसच्या थ्रू आपल्याला काय भेटत असतं, तर टू न्यू डॉटर सेल्स भेटत आपल्याला असतात. एस अँड एम फेजेस आर क्रुशियल इव्हेंट्स रिगरसली ऑर्डर्ड इन अ सायकल प्रोसेस दॅट अलाउज फॉर द करेक्ट डुप्लिकेशन ऑफ द सेल विदाउट ॲक्युमुलेटिंग जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज. कधी कधी काय होत असतं, याच्यामध्ये जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज जर येत असतील तरीसुद्धा हे सेल डॅमेज होण्याचं काम ह्याच्यामध्ये होतं. ह्या सेलपासून नवीन सेल तयार करण्याचं काम हे या सेल सायकल अँड अपोप्टोसिसमध्ये होत असतं. इन अ नॉर्मल सेल सायकल एस फेज इज ऑलवेज प्रोसिडेड बाय एम फेज अँड एम फेज डज नॉट अकर अंटील एस फेज इज कम्प्लीट. ज्या वेळेला नॉर्मल सेल सायकल चालू असते तर एस फेज इज ऑलवेज प्रोसिडेड बाय एम फेज. एम फेजच्या नंतर ती नेहमी एस फेज येत असते. ना एम फेज डज नॉट अकर अंटील एस फेज कम्प्लीट. जोपर्यंत एस फेज कम्प्लीट होत नाही तोपर्यंत ही एम फेजची प्रोसेस आहे ॲक्च्युली ती सुरू होत नाही. बिटवीन द एस अँड एम फेजेस दीज आर टू प्रिपरेटरी गॅप्स जी वन सेपरेट्स
एम फ्रॉम एस अँड जी टू इज बिटवीन एस अँड एम. ह्याच्यामध्ये काय आहेत तर एस अँड एम ह्या दोन फेजेस आहेत की पहिली जी आहे ती काय जीवन सेपरेट्स एम फ्रॉम एस. म्हणजे ज्या वेळेला जीवन त्याच्यातली फेज आहे ती सेपरेट कशापासून करते तर ह्या फेजेस आहेत त्याच्यामध्ये यमला एसपासून सेपरेट करण्याचं काम करते. आणि जी टू ही कशामध्ये आहे तर एस आणि एमच्या मध्ये. हे त्याच्यामध्ये काय करत आहे तर दोन प्रिपरेटरी गॅप्स म्हणजे त्याच्यामध्ये जे गॅप पडतो किंवा त्याच्यामध्ये जी स्पेस असते ती एक तर असते एस अँड एमच्या मध्ये आणि दुसरी आहे ती कशामध्ये आहे की एम आणि एसच्या मध्ये जीवनच्या आहे आणि एस आणि एमच्या मध्ये जी टूच्या आहे. हे दोन स्पेसेस तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटतात. आता ह्याच्यामध्ये बघा ॲक्च्युली सेल सायकल अँड अपोप्टोसिसमध्ये तुम्हाला त्याची खूप सारी माहिती पण तुम्ही जर सर्च केलात तर भेटेल. पण तुम्हाला आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मी जास्त काही ह्याच्यामध्ये दिलेलं नाही की जेणेकरून सेल सायकल अँड अपोप्टोसिस आलं तर तुम्हाला हे आत्ता तुम्हाला मी जे एवढं दिलेलं आहे तेवढं तुम्ही लिहिलं तरी सफिशियंट आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला ॲव्हरेज मार्क त्याच्यामध्ये पडू शकतात. म्हणून जास्त काही तुम्हाला इथे देत बसलेलं नाही आहे कारण तो पॉईंट खोला जाईल तसं त्याच्यामध्ये मग खूप जास्त पॉईंट्स तुम्हाला भेटतील. म्हणून इथंपर्यंतच स्टॉप केलेलं आहे. कंक्लुजन काय आहे बघा सेल सायकल अँड अपोप्टोसिसचं. द रेग्युलेटेड ऑफ सेल प्रोलिफरेशन अँड सेल डेथ कॅन शेअर कॉमन मॉलिक्युल्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे ह्या सेल डेथमध्ये काय होत असतं तर कॉमन जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यापासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे ही ॲक्च्युली प्रोसेस आहे तुम्हाला सांगितलेलंच आहे की यू कॅरिओटिक सेल्समध्ये आपल्याला बघायला मिळते. इनडीड सेव्हरल जीन्स इन्वॉल्ड इन सेल सायकल रेग्युलेशन आर अल्सो इन्वॉल्ड इन अपोप्टोसिस. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स जे आहेत सेल सायकल रेग्युलेशनमध्ये ते आपल्याला अपोप्टोसिसमध्ये बघायला मिळतात. हे त्याचं कंक्लुजन आहे. इथंपर्यंत आपण स्टॉप करतो आहे हा पॉईंट. नेक्स्ट तुमच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मायटोसिसबद्दल आपण शिकणार आहोत. तोपर्यंत हे जे पॉईंट्स आहेत ते सगळे तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि हे लेक्चर जेवढं समजते तेवढं एक दोन वेळा बघा. किंवा सगळ्यात जास्त म्हणजे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणलं तर सेल सायकल तर तुम्हाला माहिती की ज्या सेल्स आहेत त्यामुळंच जे ऑर्गॅनिझम आहे ते लिव्हिंग आहेत आपण असं म्हणू शकतो. म्हणून सेल सायकल चालू राहणं खूप गरजेचं आहे. अँड अपोप्टोसिस म्हणजे काय की इट इज द प्रोग्रॅम्ड सेल डेथ. म्हणजे ज्या डिफेक्टिव्ह सेल होत आलेले आहेत त्यांचं सेल डेथ जे आहे ती प्रोग्रॅम केली जाते ठरवली जाते की ह्या वेळेला हे सेल डेथ होणार आहे किंवा सेल डेथ होईल आणि त्याच्यापासून काय होईल तर त्याच्या पार्टपासून आणखी नवीन सेल तयार होण्याचं काम ह्याच्यामध्ये आपल्याला होईल. त्यामुळे हे जे दोन पॉईंट महत्त्वाचे आहेत ते ठेवा की जेणेकरून त्याच्यावरून तुम्हाला ही जी हा जो पॉईंट आहे जर क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला तर तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिता येईल. इथंपर्यंत आपण स्टॉप करूयाच आणि मग आपण पुढच्या लेक्चरला एक ते दोन दिवसात ते लेक्चर मी तुम्हाला देईन ते आपण कशावरती करतो आहे तर मायटोसिस या पॉईंटवरती. ओके देन थँक्यू.